हॅलो फ्रेंड वेलकम टू यू पी डी एज्युकेशन फ्रेंड एम एस सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो या वर्षीचा एक्झाम सव्वीस मार्च दोन हजार तेवीसला सेट भवनकडून कंडक्ट केला होता तर काहीच हा एक्झाम कंडक्ट झाल्यानंतर या एक्झामची इंटेरियर आन्सर की त्यालाच आपण म्हणतो चॅलेंजिंग आन्सर की ही सेट भवननी पब्लिश करून क्लोज देखील केलेली आहे पण वेटिंग आहे फायनल आन्सर कीचं म्हणजेच रिझल्टचं तर रिझल्ट किंवा फायनल आन्सर की कधीपर्यंत येऊ शकते या संदर्भात सेट भवननी एक ऑफिशियल अपडेट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे हे ऑफिशियल अपडेट संपूर्ण आपण पाहणार आहोत त्याचबरोबर रिझल्ट कट ऑफ आणि फायनल आन्सर की यांची फिक्स डेट काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत हे संपूर्ण पाहण्याआधी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्याला जॉईन करू शकता तिथेही नेट सेट आणि पेट या तीनही एक्झाम बद्दल अपडेट कळवले जातात तर फ्रेंड हे एच सेट एक्झामच्या ऑफिशियल वेबसाईटवर मी आलेलो आहे आणि या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला हे एक ऑफिशियल अपडेट दिसल या अपडेटमध्ये त्यांनी सांगितले पा जो एम एस सेट एक्झाम सव्वीस मार्च दोन हजार तेवीस ला कंडक्ट केला आहे या एक्झामचा रिझल्ट हा डिक्लेअर होणार आहे अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसला सहा वाजेपर्यंत म्हणजे अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसला एम एस सेट एक्झामचा रिझल्ट हा डिक्लेअर होणार आहे नॉर्मली इव्हिनिंगच्या टायमालाच रिझल्ट ते डिक्लेअर करतात दिवसभर वेटिंग करण्यात अर्थ नाही आहे पुन्हा रिपीट करतो अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसला इव्हिनिंगच्या वेळेस रिझल्ट हा डिक्लेअर झालेला असेल हे एम एस एट एक्झामचं ऑफिशियल अपडेट आहे तर काहीच रिझल्ट कटअपची पी डी एफ आणि तुमचं फायनल आन्सर की या सर्व गोष्टी सोबतच येथील म्हणजे अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसला सर्व गोष्टी एकाच खटी अपडेट झालेल्या दिसतील तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला डायरेक्टली व्हिजिट देऊन रिझल्ट पाहू शकता आणि रिझल्ट संदर्भात जे अपडेट आहेत ते तुम्हाला इमिजिएटली हवे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करू शकता रिझल्ट लागल्यानंतर लगेचच ला तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केले जाईल तर काहीच हे छोटसं अपडेट एम एस सेट डिपार्टमेंटकडून ऑफिशियली पब्लिश केलेलं आहे हे अपडेट पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच